नमस्कार मित्रांनो, तर तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पाहूयात की झिम्मा या मराठी चित्रपटाने त्याच्या 25व्या दिवशी बॉक्स ऑफिसवरती किती कलेक्शन केले आहे ते या व्हिडिओमध्ये शोधपर्यंत थांबा। झिम्मा हा जो चित्रपट आहे हा बॉक्स ऑफिसवरती 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाचे दिग्दर्शक जे आहे ते हेमंत ढोमे होते। त्यासोबतच या चित्रपटाच्या लीड कास्टमध्ये आपल्याला सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, क्षिती जोग, सायली संजू आणि मृन्मयी गोडबोली आणि यासोबतच बरेच काही कलाकार दिसले होते। या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरती चांगले रिव्ह्यू तसेच IMDB रेटिंग मिळालेली होती। या चित्रपटाचे बजेट जे होते ते मित्रांनो नॉर्मल मराठी चित्रपटांपेक्षा जास्त होते, कारण की हा जो चित्रपट आहे विदेशातील लंडन, केंट यासारख्या ठिकाणी जो होता तो शूट झालेला होता, त्यामुळे या चित्रपटाचे बजेट जे आहे ते 4 ते 5 कोटी असण्याची शक्यता आहे। या चित्रपटाचे जर आपण बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिलं तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती पहिल्या दिवशी 15 लाख व दुसऱ्या दिवशी 40 लाख आणि त्याचीच आणखी ग्रोथ घेत बॉक्स ऑफिसवरती या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 1 कोटी 20 लाख रुपये असे कमवले होते। असे म्हणून या चित्रपटाचे पहिल्या 3 दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जे आहे ते 1 कोटी 75 लाख रुपये झाले होते। राहिल्या या चित्रपटाच्या बाकीच्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे की 6व्या 7व्या तसेच पहिल्या आठवड्यात किती कमवले, दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात ते देखील मी तुम्हाला सांगतो देखील। परंतु तुम्हाला जर या चित्रपटाचे आणखी बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही ते पाहू शकता। या चित्रपटाने आपल्या पूर्ण पहिल्या आठवड्यामध्ये जे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते ते होते 2 कोटी 98 लाख रुपये। पहिल्या 10 दिवसामध्ये या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जे झाले होते ते होते 4 कोटी 71 लाख रुपये आणि पहिल्या 2 आठवड्यामध्ये या चित्रपटाचे पूर्ण जे बॉक्स ऑफिस कलेक्शन होते ते 5 कोटी 83 लाख रुपये झाले होते। अशीच कमाई करत या चित्रपटाने त्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जवळपास 8 कोटी 43 लाख रुपये कमवले आहेत आणि 25व्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती जवळपास 17 लाख रुपये असे कमवले आहेत। तरी पण काही वेगळा डाटा असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल, परंतु या चित्रपटाने 25व्या दिवशी बॉक्स ऑफिसवरती जवळपास 17 लाख रुपये कमवले आहेत आणि असे म्हणून या चित्रपटाचे 25 दिवसाचे जे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे ते जवळपास होते 9 कोटी 78 लाख रुपये। हा जो चित्रपट आहे हा सध्याच बॉक्स ऑफिसवरती जे आहे सुपरहिट झाला आहे। तर बघूयात मित्रांनो हा चित्रपट जे आहे लाईफटाईममध्ये किती कलेक्शन करतो। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे धन्यवाद।